नेक्स्ट पॉइंट सुरू करण्याआधी आपल्याला कन्सेप्ट ऑफ अलायड अँगल्स त्यानंतर हे काही कॉर्डिनेट जॉमेट्रीच्या बेसिसवरती असणारे पॉईंट्स माहिती असणं आवश्यक आहे तर हे आपल्याला झालेलं आहे बघा इलेवनमध्ये टेन्थमध्ये एक्स एक्सिस वाय एक्सिस याचे असणारे फोर क्वाड्रन्स फर्स्ट क्वाड्रन सेकंड क्वाड्रन थर्ड क्वाड्रन फोर्थ क्वाड्रन या ठिकाणी एक वाक्य आहे ॲड शुगर टू कॉफी या वाक्यावरून तुम्ही या प्रत्येक कॉलममध्ये कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे हे लक्षात ठेवू शकता ॲड शुगर टू कॉफी याऐवजी तुम्ही आधी या कुठलं वेगळं जर से सेंटेन्स अभ्यास केला असाल तर तेही चालेल ह्याचं चा, ॲड स्टार्ट फ्रॉम ए इथे ऑल शुगर एस साईन कॉस टू टॅन कॉट टीन टॅन कॉट कॉफी सी कॉस सेक अशा पद्धतीनं कॉर्ड्रंट हे अँटी क्लॉकवाईज आहेत पहा फर्स्ट क्वाड्रंट मग इकडे या बाजूला सेकंड थर्ड फोर्थ फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह सेकंडमध्ये साईन अँड कॉसेक आर पॉझिटिव्ह थर्डमध्ये टॅन अँड आर पॉझिटिव्ह फोर्थमध्ये कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह ॲड शुगर टू कॉफी हे सेंटेन्स जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी खूप झालं त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे हे फोर कॉर्ड्रन्स इथे दिलेलं आहे बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ एकाचमध्ये ह्या एकाच डायग्राममध्ये सगळं बसवलेलं आहे ॲड शुगर टू कॉफी ऑल आर पॉझिटिव्ह साईन कोसेक टॅन कॉट कॉसेक तुम्हाला माहिती आहे हे टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं रिलेशनशिप काय आहे तर साईन आणि कोसेक एकमेकांची रेसिप रोकलं असतात सायनथिटाइज उगलो वनपोन कोसेक्थिटा कोसेक्थिटाईज अपॉन वनपोन सायनथिटा सिमिलरली इन केस ऑफ धीस इन केस ऑफ धीस या ठिकाणी फर्स्ट कॉर्टरमध्ये हा जो आहे हा नाइंटी डिग्री नाइंटी डिग्री इन रेडियन पाय बाय टू या बाजूला नाईंटी मायनस थिटा अँगल्स असणार पाय बाय टू मायनस थिटा नाईन्टी प्लस थिटा पुढच्या बाजूला येणार नाईन्टी प्लस थिटा म्हणजे आपण त्याच्या नाईन्टीपेक्षा जास्त असणारा अँगल या कॉर्डरमध्ये येणार ना मग नाईंटी प्लस थिटा विच इज नथिंग बट फाय बाय टू प्लस थिटा म्हणजे रॅडियनमध्ये इथं वन एटी डिग्री वन एटी मायनस थिटा वन एटी प्लस थिटा टू सेवन्टी डिग्री टू सेवंटी मायनस थिटा टू सेवेंटी प्लस थिटा रॅडियनमध्ये लिहिले पाय मायनस थिटा हे थ्री पाय बाय टू मायनस थिटा जर तुम्ही करून पाहिला तर हे टू सेवेंटीच येईल थ्री पाय बाय टू मायनस प्लस थिटा नंतर या ठिकाणी येणार थ्री सिक्सटी डिग्री थ्री सिक्सटी डिग्री टू पाय थ्री सिक्स्टी डिग्री मायनस थिटा थ्री सिक्स्टी डिग्री प्लस थिटा टू पाय मायनस थिटा टू पाय टू फाय प्लस थिटा तर हे प्रत्येक कॉर्डनमध्ये कुठला अँगल येतो हे हेही डायग्राम सांगते तर अशा प्रकारचे काही ट्रिक्स आहेत जे, जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत पुढचा पॉईंट अभ्यासनासाठी नेक्स्ट पॉईंट आहे सोल्युशन ऑफ अ ट्रँगल सोल्युशन ऑफ अ ट्रँगल त्यातला फर्स्ट पॉईंट आहे पोलर कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत म्हणजे एक्स एक्सिस वाय एक्सिस या प्लेनमध्ये असणारा जो काही पॉईंट असतो त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वायने डिनोट करतात ऑर्डर्ड पेअर एक्स कॉमावायने डिनोट करतात विच इज नथिंग बट कार्टेशियन कोऑर्डिनेट कारण ते कार्टेशियन कॉर्डिनेट एक्सिसच्या प्लेनमध्ये काय केलेले असतात डिफाईन केलेले असतात तर या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट्स आपण स्टडी करणार आहोत लेट ओ बी अ फिक्स्ड पॉइंट पॉईंट इन अ प्लेन म्हणजे या ठिकाणी ओ हा एक पॉईंट घेतला इन अ प्लेन लेट ओ एक्स बी अ फिक्स्ड रे इन द प्लेन प्लेन म्हटलं की काय येणार एक्स एक्सिस वाय एक्सिस प्लेन ओके मग या ठिकाणी येणार ओ एक्स बी अ फिक्स्ड रे ओ इज कॉल्ड अ पोल अँड रे ओ एक्स इज कॉल्ड पोलर एक्सिस ओ इज कॉल्ड पोल अँड रे ओएक्स इज कॉल्ड पोलर एक्सिस लेट पी बी ए पॉईंट इन द प्लेन इथं प्लेन लिहायचं राहिलेलं आहे बघा लेट पी बी ए पॉईंट इन द प्लेन अदर दॅन पोल ओ न पी हा एक पॉईंट घेतला त्या प्लेनमध्येच अदर दॅन ओ लेट ओ पी इज इक्वल टू आर अँड मेजर अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू टा ओ पी इज इक्वल टू आर अँड मेजर एंगल ओ पी इज इक्वल टू आर अँड मेजर एंगल ओ एक्स ओ पी इज इक्वल टू थिटा द ऑर्डर्ड पेयर आर थिटा डिटरमाईन्स द पोजिशन ऑफ पॉईंट पी द ऑर्डर्ड पेयर आर थिटा डिटरमाइन्स द पोझिशन ऑफ पॉईंट पी आर थिटा दे आर कॉल्ड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आता हे कसं आलं तर हे देखील तुम्ही इलेव्हन्थमध्ये काय केलेलं आहात स्टडी केलेलं आहात त्यासाठी मी एक डायग्राम दाखवते मग तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होईल हे बघा एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश दॅट इज ज्योमेट्रिकल कोऑर्डिनेट ज्योमेट्री एक्स एक्स डॅश एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश अँड धिस इज अ प्लेन ओके दिस इज प्लेन तर यामध्ये कन्सिडर अ युनिट सर्कल कन्सिडर अ युनिट सर्कल युनिटचा अर्थ काय आहे वन रेडियस रेडियस काय असणार आहे अ सर्कल विथ अ रेडियस वन कन्सिडर अ युनिट सर्कल दॅट इज द सर्कल विथ अ रेडियस वन विथ द सेंटर ओ ह्या सेंटर ओला वन रेडियस घेऊन एक युनिट सर्कल ड्रॉ केला ह्या प्लेनमध्ये आणि ते ड्रॉ केल्यानंतर मग लाईट पी या ठिकाणी एक पी हा पॉईंट घेतला पी हा पॉईंट इथे लेट अ पी बी अ पॉईंट ऑन द सर्कल मेक्स अँड अँगल थीटा विथ एक्सिस जी सेम डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती बघा मगाशी एक्स ओ एक्स फिक्स रे पी हा पॉईंट घेतला इन अ प्लेन विथ अँगल थीटा मेकिंग अँड अँगल थीटा देन द कॉर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट्स आर काय सांगितले होते कॉर्डिनेट्स आर थिटा म्हणजे जी रेडियस आहे ती रेडियस आणि अँगल थिटा या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर त्याची रेडियस आहे वन आणि अँगल आहे थिटा यावरून त्याचे कॉर्डिनेट्स लिहिलेले आहेत कॉस थिटा आणि साईन थिटा ओके okay. म्हणजे हे कसं ड्रॉ केलेलं आहे हे तुम्हाला पुढे क कळेल तुम्हाला हे कॉस्थिटा आणि सायन्थिटा कसं आलेलं आहे पण एवढं सांगण्याचा उद्देश आहे हा बघा या ठिकाणी एनी पॉईंट एक्स वाय इन अ फर्स्ट क्वाड्रंट या ठिकाणी हा फर्स्ट क्वाड्रंट आहे तर फर्स्ट कॉर्ड्रंटमध्ये या एक्स एक्सिसवरती हे या बाजूचे जे पॉईंट्स असतात ते पॉझिटिव्ह असतात वरचे पॉईंट्स असतात ते पण देखील पॉझिटिव्ह असतात म्हणून हे एक्स बी ए पॉझिटिव्ह या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा एक्स बी ए पॉझिटिव्ह अँड वाय बी ए पॉझिटिव्ह इथे सेकंड क्वॉर्टरमध्ये एक्स बी निगेटिव्ह आपल्याला माहिती आहे या बाजूची पॉझिटिव या बाजूची निगेटिव्ह असतात या बाजूची पॉझिटिव या बाजूची निगेटिव्ह असतात व्हॅल्यूज मग या ठिकाणी या कॉर्टरमध्ये सेकंड क्वॉर्टरमध्ये येईल एक्स बी ए निगेटिव ओके एक्स बी अ निगेटिव्ह अँड वाय बी अ पॉझिटिव्ह पण हा जो काही पॉईंट आपण डिनोट करणार आहोत त्याचे कॉर्डिनेट्स येणार आहेत कॉस्थिटा सायन थिटा आणि कॉस्थिटा सायन थिटा म्हणजे कसं येणार हे तुम्हाला माहीत पुढं आहे ते रिलेशनशिप एक्स आणि वायमधलं म्हणजे एक्स आणि वाय पॉईंट्स डिनोट करत असताना आणि आर आणि थिटा आपल्याकडे असताना हा आर इक्वेशन वन आर आणि थिटा आपल्याकडे असताना त्याचे कॉर्डिनेट्स कसे डिनोट करायचा हा नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यासाठी देखील ह्या डिया डायग्रामचा उपयोग होईल तर या ठिकाणी हा जो पी हा पॉईंट ह्या एक्स वाय प्लेनमध्ये जो डिनोट केलेला आहे त्या पी या चे कॉर्डिनेट्स आहेत लेट ओ पी इज इक्वल टू आर अँड एक्स ओ पी इज इक्वल टू थिटा देन द ऑर्डर्ड पेयर आर थिटा म्हणजे जी काही रेडियस आहे ती आर हा फर्स्ट कॉर्डिनेट आणि थिटा हा सेकंड कॉर्डिनेट डिटर्मान्स द पोझिशन ऑफ पॉईंट पी इन द प्लेन दे आर कॉल्ड द पोलर कॉर्डिनेट्स लक्षात ठेवा फक्त त्याचे पी ए पॉइंटचे पोलर कॉर्डिनेट्स काय असणार आहेत आर आणि थीटा ओके लेट आर इज कॉल्ड द रेडियस वेक्टर अँड थीटा इज कॉल्ड द विक्टोरियल अँगल ऑफ ए पॉइंट पी त्यानंतर नेक्स्ट Remark, victorial angle theta is the smallest non-negative angle made by OP with the ray OX. Smallest angle as toha. Then the zo theta hai. to theta which is a greater than or equal to zero and strictly less than two pi. Pole has no polar coordinates. ह्या ओला कुठलेही पोलर कॉर्डिनेट्स नसतात पॉईंट पी जो प्लेनमध्ये आपण डिफाईन केलेला आहे त्याला कॉर्डिनेट्स असतात पोलर कॉर्डिनेट्स जी रेडियस आहे ती आर आणि अँगल जो आहे तो थिटा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मी आताच तुम्हाला म्हटलं होतं ते रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड द पोलर कॉर्डिनेट्स लेट या बघा या ठिकाणी एक्स एक्सिस वाय एक्सिस या ठिकाणी पी हा पॉईंट प्लेनवरमध्ये ड्रॉ केलेला आहे तर पी हा पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर अँड मेकिंग अन अँगल थिटा विथ पॉझिटिव्ह एक्सक्सिस मग या ठिकाणी एक आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला ओ एम आणि ओ एमचं डिस्टन्स येईल मग एक्स कारण एक्स एक्सिसवरचा डिस्टन्स राहणार एक्स आणि वाय एक्सिसवरचा डिस्टन्स येणार वाय आपण एक्स वाय डिनोट करायचो ना तसं let O be the pole and OX be the polar axis of polar coordinate system. We take line along Ox as the x-axis and line perpendicular to Ox through O as the Y-axis. Hmm. Let P be any point in the plane other than origin. Let एक्स वाय अँड आर्थिटा बी द कार्टेशियन अँड पोलर कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी एक्स वाय आहे कार्टेशियन कॉर्डिनेट्स अँड आर्थिटा बी अ पोलर कॉर्डिनेट्स आत्ताच आपण पाहिलेलं आहे टू फाईंड द रिलेशन बिटवीन बाय बिटवीन देम बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वी हॅव सायन्थिटा इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा साइन थीटा, थीटाजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हाइपोटेनियस कॉस थीटा एडजेसेंट साइड डिवाइडेड बाय हाइपोटेनिअस मैं ये साइन थीटा एल वाई डिवाइडेड बाय आर एंड कॉस थीटा इज एक्स डिवाइडेड बाय आर देर फोर एक्स इज इक्वल टू एन आर का आर कॉस थीटा एंड वाईज इक्वल टूल आर साइन थीटा दिस इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कॉर्डिनेट्स ओके म्हणजेच आपल्याला जर माहिती असतील कार्टेशन कॉर्डिनेट्स एक्स वाय अँड पोलर कॉर्डिनेट्स आर थिटा तर त्यामधलं रिलेशन आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साईन थिटा धिस इज द रिलेशन बिट्वीन द कार्टेशियन अँड पोलर कॉर्डिनेट्स ह्याच्याचवरून आपण मगाशी पाहिलेली जी डायग्रॅम होती स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये त्या त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स कसे डिफाईन केलेले आहेत हे आपल्या लक्षात येते पहा त्याचं जे रेडियस आहे ती वन आहे हां आणि अँगल आहे तो थिटा आहे मग एक्स इज इक्वल टू आर थिटा म्हणजे फर्स्ट कॉर्डिनेट काय येईल एक्स आर कॉस्थिटा आर काय आहे वन आहे म्हणजे वन कॉस्थिटा वन थिटा ऑफ थिटा अँड वन साइन थिटा सायन थिटा म्हणजे एक्स इज इक्वल टू आर कॉस्थिटा आणि वाय इज इक्वल टू आर सायन्थिटा याच्यावरून याचे कॉर्डिनेट्स ठरलेले आहेत कॉस्थिटा सायन्थिटा म्हणजे जर आपले कार्टेशियन कॉर्डिनेट्स असतील एक्स वाय अँड पोलर कॉर्डिनेट्स असतील आरथिटा देन द रिलेशनशिप बिटवीन कार्टेशन कॉर्डिनेट्स आणि पोलर कॉर्डिनेट्स इज एक्स इज इक्वल टू आर कॉस्थिटा अँड वाई इज इक्वल टू आर सायन्थिटा तर या दोन फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत फाईंड

तिथे फाइंड आउट करायचं आहे वन अन पॉईंट टू मायनस वन पॉईंट रोट टू फ्रॉम द गिवन कॉर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट वी ऑब्झर्व दॅट द पॉईंट लाईज इन द फोर्थ कॉर्ड्रन कारण या ठिकाणी जे काय पॉइंट्स आहेत ते एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे असं असेल तर तो पॉईंट एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे तर तो पॉईंट लाईज इन द फोर्थ कॉर्ड्रन देअर फॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे ते हे वापरलं काय वापरलं पायद्यावरच ठेवानुसार मग वन अपॉइंट रूट टू होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस वन अपॉइंट रोट टू होल ब्रॅकेट स्क्वेअर येईल वन आर